आमच्या घरापासून आय गेस वरई फाटा 5 किलोमीटर आणि तिथून आतमध्ये 3 किलोमीटर असं टोटल 8 किलोमीटर आहे. सो आम्ही चाललोय सनसेट बघायला, पण आता मला वाटत नाही मिळेल बघायला कारण की साक्षीने कौतुक झालंतले, पण तरीही चाललंय आम्ही बघूया. सो मी आहे स्टॉपवर, आमच्या गावाचं स्टॉप आहे नामदायक बस स्टॉप. सो मी इथे आज सॅटर्डे संडे आहे, सो गाड्या कंटिन्युअस चालू जसं मी तुम्हाला लास्ट व्हिडिओत बघा म्हणलेली, आणि तुम्ही जर माझा लास्ट व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघा, मी इथे कुठेतरी डिस्क्रिप्शन त्याचं टायटल नक्की टाकेल. सो तुम्ही नक्की चेकआउट करा. आणि आज दुसरा पण मी एक व्हिडिओ शूट केला आहे संडे स्पेशल रेसिपी, सो तोही बघा. सो आता आपण जाऊया आणि मी तुम्हाला घेऊन चालते धुकाळे डॅम, जिथे की ज्या तलावाला बोलतात वांद्री लेक. सध्या पावसाळ्यात खूपच छान व्ह्यूज असतात, मी तुम्हाला फोटो दाखवेन. आम्ही गेलेलो पण अनफॉर्च्युनेटली आम्हाला जसं एन्जॉय करायला मिळालं नाही कारण की लॉकडाऊनमुळे थोडं बंद होतं, पण तरी मी तुम्हाला फोटो टाकेन दाखवेन त्याचे. आणि आता आपण तिकडे जाऊया डायरेक्ट, मी तुम्हाला इथून आपण वरईला जाणार आहे आणि वरईनंतर थोडं पुढे आय गेस थोडं पुढे गेल्यानंतर लेफ्ट हँडवर एक टर्न आहे, तिथून आपण आतमध्ये ढुकाळे गाव आहे आणि गावात थोडं आतमध्ये गेल्यानंतर 1.5 किलोमीटर डॅम येतो आणि त्याच्या अजूनवरती तुम्ही जर जाल तर तो अप्पर एरिया आहे थोडा, आपण तिकडे जाणार आहे. तर आपण तिकडे जाऊया, बाय. जस्ट आम्ही आत्ता पोचलो आणि हिच्यामुळे सगळं लेट झालं, हिच्यामुळे आणि सनसेट कुठे गेलं रे सूर्य, अच्छा माझ्या डोक्याच्या मागे आहे. जस्ट आता सनसेट होणार आहे आणि इकडे आहे हा डॅम. हा कुठे आहे सनसेट? ओके ओके, लेट मी शो यू द सनसेट. आता सूर्य क्लिअर दिसतो, एवढा क्लिअर नाही दिसत आहे तो ह्यात. सो आपण आता टाइम लॅप्स घेऊया मस्त पैकी आणि थोडं इकडे तिकडे फिरूया अँड लेट सी जाऊया. हा सो मी काही सेटिंग कॅमेऱ्याच्या कौस्तुबकडून शिकते, मलाही तितकंसं येत नाही आहे. येस, आणि हा जो डोंगर आहे ए आपण ह्या डोंगराच्या त्या साईडने येणार आहे हो ना, आणि त्याच्या मागे तांदुळवाडीचा किल्ला. सो हा जो तुम्हाला डोंगर दिसतोय ह्याच्या त्या साईडला आम्ही राहतो आणि त्याच्या पुढचं जो की किल्ला आहे तांदुळवाडीचा तुम्हाला मी लास्ट टाइम दाखवला. सो हा एक डोंगर आहे, ह्या सगळ्या सह्याद्रीच्या पर्वतरांगा आहे तिथे. वाव काय भारी वाटते यार. अँड हा आहे डॅम, ज्याला की ढेकाळ्याचा डॅम बोलतात, आणि हे जे लेक आहे त्याला बोलतात वांद्री लेक, आणि हे प्रॉपर गाव आहे इथे. हा ॲक्च्युली तुम्ही एकदम वरती आला ना तर तुम्हाला हा स्पॉट मिळेल, आणि जर तुम्ही खालून एक लेफ्ट जातो तिकडून जर गेला ते नॉर्मली तिथे पावसाळ्यात तिकडे जातात, तिथे पूर्ण डॅम जेव्हा ओव्हरफ्लो होतो तेव्हा त्याचं पूर्ण पाणी खाली येतं. मी तुम्हाला त्याचे फोटो दाखवेन. सो इथे खूप सारी पब्लिक आहे, बऱ्यापैकी तुम्ही गाड्याच बघू शकता. भरपूर पब्लिक येते आणि आपल्याला तिकडे पण जायचं आहे, पण आधी आपण सनसेट बघू. आम्ही आता सनसेट झालेला आहे, लोक अजून पण येत आहेत खूप सारे. काय रे आहे का? सो आम्ही जागा शोधतो आता खाली कुठून जायचं आहे. इथून प्रॉपर वे आहे पण आय गेस हा बंद आहे सध्या. सो लेट मी शो यू महाराष्ट्र शासन जलसंपदा विभाग पालघर एंट्री. इथून ॲक्च्युली आधी जायला परमिशन द्यायचे, आत्ता मला माहिती नाही सध्या. महाराष्ट्र शासन गांजे. हे आतमध्ये आता आपण नाही जाऊ शकत आहेत, सो आपण इकडून चाललो आहे, खाली जाऊया आपण.
रस्ता शोधत शोधत चाललो आणि हे बघ कुठे चाललेत. अरे इकडून आहे ना एक, इथे प्रॉपर आहे. हॅलो, पण फायनली पोहोचलेलो आहोत आम्ही. लास्ट टाइम आलेलो तेव्हा आम्ही तिकडे होतो, मामा वगैरे आलेलो तेव्हा. नेक्स्ट टाइम आता इकडे आलो. माझी बॉटल माझ्या सोबत. हे प्रॉपर वरतून तुम्ही इथून जाऊ शकता, पण सध्या इथे अलाव नाही करत आहे. आय गेस लॉकडाऊन नंतर अलाव नाही करत आहेत. मी लास्ट टाइम आलेली तेव्हा मी गेलेली आणि तिथे सध्या पोलीस पण आहे. तिथपर्यंत पण कुठे गेला? येस, तिथ किती डिफिकल्ट आहे हे. हां, तिथपर्यंत पण तुम्ही जाऊ शकता. ते लोक अलाव करतात, सध्या नाही करत आहेत, बट खूप छान आहे. आणि ह्या नदी म्हणजे तलावाच्या त्या साईडने पण काही घरं आहेत. कॅमेरात आता दिसणार नाहीत, पण तिकडे काही घरं आहेत अजूनही. इथे भरपूर पब्लिक आहे. मोस्ट ऑफ द पब्लिक ही मुंबई वगैरे इकडून आलेले आहेत. लोकल ते इकडे नाही आहेत जास्त. आणि सॅटरडे संडे बापरे यांची जामच मज्जा चालले. भरपूर मज्जा चालले, सगळे खूप एन्जॉय करतात आणि खूप छान वाटतं अशा ठिकाणी आल्यानंतर. थोड्या वेळात आपण इथून निघूया, कारण की जाता जाता अंधार पण होईल, असं लवकर गेलं पाहिजे. हा, 6 वाजले, 6 नंतर इथे अलाव नाही करत, सो आता जावं लागणार आहे. कुठे जायचंय तुला आता? तिकडे कुठे जायचं? अरे पुढे जाऊ ना. बस झालेला आहे आमचं सगळं. चला मॅडम बस झाला. माझा क्लिप अच्छा माझ्याकडेच आहे. बॉटल घेतली ना तुम्ही? खोरडायला लागला तो. 6 पर्यंत परमिशन आहे. लोक अजून पाण्यात उतरली. हो हा, म्हणून तो ओरडतोय पाण्यात कशाला. चलो हा, बरं वाटलं. पाणी प्यायला काढली म्हणजे. बाय टू द डॅम. आणि आता मी निघतोय, सो लेट्स गो. चोरायला पाहिजे होती हिची टोपी, कोणीच नाही चोरली सांगते. आयबा ही तू बघ बसते. खूप मस्त वाटलं इकडे, छान वाटलं. तुम्ही पण नक्की या. मी सगळे डिटेल्स टाकेन. तुम्हाला खूप जास्त ही प्लेस आवडेल, स्पेशली रेनी सीझनमध्ये खूपच छान आहे. इथे नाही, पण खालून मी जसं बोलली की तिथून लेफ्ट घेतल्यानंतर पूर्ण हा जो डॅम आहे, ह्या जे लेक आहे, हे पूर्ण ओव्हरफ्लो होतं आणि ते पाणी पूर्ण खाली येतं. खूपच छान वाटतं ते. तुम्ही नक्की तिथे या. आणि हायवेपासून अगदी मला वाटतं 3-3.5 किलोमीटर असेल, मी कमी त्यापेक्षा 1.5 किलोमीटर आहे गेस खालचा स्पॉट. आणि हे आपण वरती आलो आहे म्हणून थोडं जास्त आहे, पण खूपच छान. हा अहमदाबाद बँगलोर आपला जो हायवे आहे, त्याच हायवेच्या तुम्ही जर विरारकडून येत असाल मुंबईकडून, तर तुम्हाला राईट साईडने हा टर्न आहे वरईच्या जस्ट आधी. काय आलं गाडीवर? हे काय पण नका करू, ती काय आपली गाडी आहे का? त्यांचे फोटो सेशन काय संपत नाही आहे. लोक जायला लागले, घर पण होयला आला. आणि आता फोन येणार आहेत आपल्याला, त्याच्या आधी निघा. सो आपल्याला तिकडे जायचं आहे. थंडी पण वाजायला लागलेच. ए चला ना, या काय करताय दोघी? मम्मीचा फोन आहे.
आम्ही थांबलो इथे वरई फाट्यावर आणि थंडी वाजते खूप. आम्ही वडापाव खातोय, कौतुक केलंय आणायला. थंडी वाजायला लागले, मच्छीवाली पण बसले. मम्मी आमची वाट बघते आणि आम्ही आले घरी फायनली. ही बघा ती दीदी, युट्यूबर दीदी टाकलेली असताना वरईचा फेमस लगेच खायला बसले. पोक भजा पण संपला. वडापाव काढ रे, पिशवीवर ठेवा ना ती विड्या. बरोबर ये जागा. चटणी आणली नाही, त्याच्यासाठी सॉस मधून काम चालू आहे. लागलं डीप करू इथे मांदर. साक्षी आणि कौसुक चालले. बाय बाय. गेट वाहून घे बस. हो का, किती गर्दी. जाम गर्दी. अगं ती नुसती पाण्यात ती बारकी पोरण आखी घाण करून अख पाणी काळ करून टाकलं. एवढं ते पाणी त्याच्यात जाऊन अशा उड्या मारतात तर ती दगड लागणार नाही ग. त्याची पॅरेंट्स पण तिथे जा मार मार जा ग मेरे बच्चे जा जा. आणि पॅरेंट्स आहेत थोडं. सो चला आपण पण बाय. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आमच्या चॅनलला पण सबस्क्राईब करा. बाय बाय बाय. सी यू इन द नेक्स्ट व्लॉग. बाय.